शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भैरवनाथाच्या नावाने जाम भले. आहा टिके 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 डबर वाजला या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. टिके 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 डबर वाजला गावाच्या हवेशियाची मूर्ती रागीत कपाळी भस्म शोभे कीर्ती अभित फुललत जसा नाथ हिरा चमकला. अनदी निरपुण तो पाहिजे तार कोसावी पावन फिरता साधनी सर्ज सवाई. हे हाती संगीत पेंटी ध्यान तैत्य मारिला झाला सोनारी डबर वाजला. हे काळ भैरव देव आला डबर वाजला. एक ध्यानात ठेव, तुझ्या वडिलांना जसा त्या स्मशानी शिवाचा राग आहे ना तसा तो मलाही आहे. त्याची कोणती खूणही नकोय मला इथं. हे पार्वती माते, आता तूच माझं रक्षण कर. माते माते कुठे आहात तुम्ही? माते पहिल्यांदाच बघतीये आणि इथे कशी आलीस तू? तू सर बोलावलंस मला. मी बोलावलं? तू सर हाका मारत होतीस. पण मी तर तुला पहिल्यांदाच बघतीये. तुझी आणि माझी तर ओळख पण नाही, मग मी तुला कशा हाका मारेन बरं? अगं जोगेश्वरी, खूप जुनी ओळख आहे आपली. तुला मुद्दाम कोणीतरी माझ्याकडे पाठवलंय का? अगं तूच तर बोलावलंस. तूच म्हणालीस की वाट पाहते आहेस. मला असं कसं ध्यानात येत नाहीये? इथे येणं सोपं नव्हतं. किती अडचणी आल्या इथे पोहोचायला. आठवलं का? नीट आठव बरं. हे देवी, मी तक्षक कन्या जोगेश्वरी तुमच्यासाठी तंत्रपूजा करत आहे, तेवढी गोड मानून घ्या. म्हणजे तुम्ही साक्षात पार्वती देवी आहात? आता कसं ओळखलंस? रडू नकोस देवी. देवी, मला कळतच नव्हतं की आपली भेट होईल की नाही. तुम्ही उमेच्या रूपात कठोर तप करून साक्षात श्री महादेवांना प्राप्त केलंय. तुमच्यासारखं तप मला साध्य व्हावं आणि शिवभक्ताशी माझं लग्न व्हावं ही माझी इच्छा आहे. अरे देवा, मी तुम्हाला बसायलाच सांगितलं नाही. देवी या ना बसा. हे
ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे कृपा दयाळू श्री भोलेनाथ, माझी चूक झाली, मला क्षमा करा। हे स्वामी, आपण माझे आराध्य आहात, माझ्या हातून जी चूक झाली त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी तुमचे पूजन करतो आहे, त्याचा स्वीकार करा। तुमची कृपा आणि तुमच्या आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर असू द्या। हे प्रभो, सगळ्या दुःखाचा नाश करणाऱ्या रुद्रदेवा, सगळ्या चराचरात असलेल्या पशुपक्ष्यांचे स्वामी, हे पशुपतीनाथ, तुम्ही मला क्षमा करा। करुणावतारम संसार सारम भुजगेत्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भैरवा, तू काळजी करू नकोस, मी तुला कधीही सोडून जाणार नाही, मी नेहमी तुझ्या बरोबर असे। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे। शुभम भवतु। तुझ्या मनात काय आहे मला समजते आहे, तू काळजी करू नकोस, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वर मिळेल। पण माते, इथे माझं स्वयंवर आहे, इथे अनेक जण येतील, मग मी योग्य वर ओळखू कसा? ते सगळं तुला हवं तसं घडेल, आणि मी म्हणते आहे माझा शब्द खोटा ठरणार नाही। या ब्रह्मांडात असं कोणी नाही जो माझ्या वचनाच्या आड येईल। हात पुढे कर। रुद्राक्ष,
महादेवांच्या अश्रूपासून रुद्राक्ष तयार झाला. हा सतत तुझ्या जवळ ठेव. तुझा होणारा पती तुझ्या जवळ आला की हा रुद्राक्ष मोठा होत जाईल आणि त्याच्याकडे खेचला जाईल. ही खूनगाठ आहे. काय झालं? ती जी म्हातारी आली होती ती गेली का नाही इथून? बाहेर तरी आली का? नाही प्रधानजी, अजून तरी नाही आली. याला काय अर्थ आहे? महाराजांनी काय सांगितलं होत तिला लगेच बाहेर काढा म्हणून? बघा तिला, कुठे आहे ती? चला शोधा. जोगेश्वरी, जोगेश्वरी, आई. जोगेश्वरी, अगं काय झालं जोगेश्वरी? आई आई माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं बघ. आई, ज्या गोष्टीचा मी ध्यास घेतला होता ना, ती मला मिळणार आहे बघ. हो, पण लेकीला इतका आनंद होऊन अश्रू यावे असं काय झालंय? मला तरी कळू दे. सतत तुझ्या जवळ ठेव. तुझा होणारा पती तुझ्या जवळ आला की हा रुद्राक्ष मोठा होत जाईल आणि त्याच्याकडे खेचला जाईल. ही खूनगाठ आहे. अगं, तू काही सांगणार होतीस? नाही, काही नाही, मी तुला नंतर सांगते. आत्ता काही विचारू नको. पण काही काळजी करण्यासारखं नाही आहे. नाही ग आई, तुला खरं सांगू, आधी लग्न म्हटलं ना की मला खूप भीती वाटायची ग, पण आता मला कसलीच भीती वाटत नाही. आशीर्वाद आहे भैरवा. तुम्ही माझ्यावर रागावला असाल ना. माझ्याकडून खूप मोठा अपराध झालाय माते. तुम्ही मला जो आदेश दिला तो मी ऐकला नाही. मी चुकलो माते, मी असं वागायला नको होत. आजवर मी तुमचा एकही शब्द पडू दिला नाही. माझ्यावर रागवूनच तुम्ही निघून गेला होता ना. शांत हो भैरवा. मी एक महत्वाचं काम होत तिकडे गेले होते. पार्वती, तू अचानक निघून गेल्यामुळे भैरवाला काय करावं सुचेल? क्षमा असावी माते. ते राहू दे. त्याआधी मला सांगा, तुम्ही जेवलात ना?
नाही. माझ्यामुळे सर्वांना उपाशी राहावं लागलं. चला भोजन करून घेऊया. या माते बसा. स्वामींचं भोजन झालं की मग मी जेवेन, पण त्याआधी तू सुद्धा बस. नाही माते, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. तुम्ही मला भोजनासाठी बोलवायला आला होता आणि मी निघून गेलो. आता मला त्याचं प्रायश्चित्त घेऊ द्या. तुम्ही बसा. पार्वती, आता तू त्याचं म्हणणं टाळू नकोस. या देवा बसा. आज हा पुत्र त्याच्या माता पितांना, एक भक्त त्याच्या आराध्यांना त्याच्या स्वतःच्या हाताने भरवणार. भैरवा, तुझी खरंच खूप काळजी वाटते रे मला. याचा स्वीकार करा माते. स्वीकार करा देवा. शुंभकाशी लग्न नाही करायचंय. मला या संकटातून मुक्त करा. आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलंय. मी आणि महादेव यांच्यात मला दुसरं कोणीही नकोय माते. माझ्या मनात जसा पती आहे तसाच मला मिळणार आहे आणि त्याच्याशीच माझं लग्न होणार आहे. कसलंही संकट आलं तरी महादेव माते, तुम्ही मनसोक्त जेवण केलं, त्यानंतर नगरातील सर्वांनी जेवण केलं, मी तृप्त झालो. आता मला आज्ञा करावी. या नगराचा कोतवाल म्हणून जी जबाबदारी तुम्ही मला दिली आहे ती पूर्ण करायला मी जातो. शुभम भवतु. भोजन करताना मी बघत होतो
तुझं लक्ष जेवणात नव्हतं पार्वती. नक्की कसला विचार चालू आहे मनात? नाही, काहीच नाही. पार्वती तू जोगेश्वरीकडे गेलीस, तुझी तिची भेट झाली हे मी भैरवाला सांगितलं नाही. तो विचारत होता माता कुठे आहे. बरंच झालं काही सांगितलं नाही, त्याला जरा वेगळ्या प्रकारे सांगावं लागणार आहे. त्याचा स्वभाव वेगळा आहे, त्याचा विचार करायला हवा. म्हणूनच म्हणाले ना, त्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्या कानी घालावं लागणार आहे. त्याचं काम झालं की बोलावून घ्या. का? कारण मी त्याला हेच सांगणार आहे की त्याने नाग लोकात जाऊन जोगेश्वरीला घेऊन यायचंय. तू हे ठरवलंच आहेस की जोगेश्वरी आणि भैरवाचा विवाह करायचा? हो, मी हेच ठरवलंय. पार्वती, हे दिसतं तितकं सोपं नाही. याची कल्पना आहे मला स्वामी, पण काहीही झालं तरी त्या दोघांचा विवाह होणार, म्हणजे होणारच. अतिशय महत्त्वाचं काम तुझ्यावर सोपवणार आहे. तुम्ही जे सांगाल ते मी करणार. तुला ताबडतोब नागलोकात जायचं. नागलोकात? तिथे जाऊन नागराज तक्षकाची कन्या जोगेश्वरी तिला इकडे घेऊन यायचंय. मी शब्द देतो, हे कार्य मी पूर्ण करणार. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.